मित्रांनो, वर्तुळ म्हणजे सर्कल्सच्या या व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण एकाच वर्तुळातील कंसद्वारे अंतरित कोन म्हणजेच अँगल सबटेंडेड बाय अन आर्क ऑफ अ सर्कल याच्याशी संबंधित प्रमेयावर चर्चा केली. आज आपण त्यावरच आधारित काही प्रश्न सोडविणार आहोत. चला पहिल्या प्रश्नाने सुरुवात करूया. दिल्या गेलेल्या आकृतीत वर्तुळाचे केंद्र ओ आहे, ज्यात कोन एम एल एन चे माप 30 अंश आहे, तर कोन एम ओ एन चे माप शोधून काढा. मित्रांनो, हे दोन्ही कोन एम एल एन आणि कोन एम ओ एन एकच कंस एम एन मुळे बनलेले आहेत, परंतु कोन एम ओ एन केंद्र ओ वर अंतरित कोन आहे आणि कोन एम एल एन वर्तुळाच्या उरलेल्या भागात स्थित बिंदू एल वर अंतरित आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एका कंसद्वारे केंद्रावर अंतरित असणारा कोन वर्तुळाच्या उरलेल्या भागातील कोणत्याही बिंदूवर अंतरित कोनाच्या दुप्पट असतो. त्यामुळे कोन एम ओ एन कोन एम एल एन च्या दुप्पट असेल. आपण ह्याला अशा प्रकारे लिहू शकतो. आता समीकरणात कोन एम एल एन चे माप ठेवून आपल्याला कोन एम ओ एन बरोबर 60 अंश हे उत्तर प्राप्त करावे लागेल. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. असणाऱ्या वर्तुळात ज्याचा व्यास ए डी आहे आणि कोन बी ओ डी चे माप 120 अंश आहे आणि कोन सी ए डी चे माप 60 अंश आहे, तर कोन ई सी डी कोन ए ई सी आणि कोन सी डी ए आणि कोन सी डी ए चे माप शोधून काढा. मित्रांनो, आकृतीकडे लक्षपूर्वक बघा. कोन बी सी डी आणि कोन बी ओ डी एकच चाप बी डी द्वारे अंतरित कोन आहेत. बी ओ डी केंद्रावर अंतरित कोन आहे आणि कोन बी सी डी वर्तुळाच्या उरलेल्या भागात स्थित बिंदू सी वर अंतरित कोन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एका कंसाद्वारे केंद्रावर अंतरित असणारा कोन वर्तुळाच्या उरलेल्या भागातील कोणत्याही बिंदूवर अंतरित कोनाच्या दुप्पट असतो. त्यामुळे कोन बी ओ डी चे माप कोन बी सी डी पेक्षा दुप्पट असेल. ह्याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आपल्याला कोन बी ओ डी चे माप दिले गेलेले आहे. इथे आपण कोन बी ओ डी चे माप ठेवून कोन बी सी डी चे माप शोधून काढू शकतो. आपल्याला कोन बी सी डी चे माप 60 अंश मिळाले. त्यामुळे कोन ई सी डी देखील 60 अंशांचा असेल. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अर्धवर्तुळाचा कोन समकोन असतो. तुम्ही आकृतीत पाहू शकता. कोन ए सी डी व्यास ए डी द्वारे बिंदू सी वर अंतरित कोन आहे. त्यामुळे कोन ए सी डी चे माप 90 अंश असेल. म्हणजे आपण ह्याला अशा प्रकारे लिहू शकतो. आपल्याला इथे दोन्ही कोन ए सी डी आणि कोन ई सी डी माहिती आहेत. त्याची मापे ह्यात ठेवून आपण कोन ए सी ई चे माप शोधून काढू शकतो. आपल्याला कोन ए सी ई चे माप 30 अंश प्राप्त झाले. मित्रांनो, जर हा व्हिडिओ थांबून तुम्ही स्वतः कोन ए ई सी चे माप शोधून काढण्याचा प्रयत्न केला तर? हा त्रिकोण ए सी ई ला बघा. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. त्यामुळे आपण ह्याला अशा प्रकारे लिहू शकतो. आपल्याला या दोन्ही कोनांचे माप माहिती आहे. तुम्हाला कोन ए ई सी चे माप 90 अंश इतके प्राप्त होईल. आता आपल्याला कोन सी डी ए चे माप शोधून काढायचे आहे. आपल्याला त्रिकोण ए सी डी मध्ये कोन सी ए डी चे माप दिलेले आहे आणि कोन ए सी डी चे माप आपण शोधून काढले आहे. त्रिकोणाच्या कोनाच्या बेरजेचा गुण वापरून आपल्याला हे समीकरण मिळेल. कोन सी ए डी आणि कोन ए सी डी चे माप ठेवून आपण कोन सी डी ए चे माप शोधून काढू शकतो.
कोन सी ए डी आणि कोन ए सी डी चे माप ठेवून आपण कोन सी डी ए चे माप शोधून काढू शकतो. आपल्याला कोन सी डी ए चे माप 30° इतके प्राप्त झाले. अशा प्रकारे आपण या तीनही कोनांचे माप शोधून काढले. मित्रांनो, आजच्या सत्रात फक्त एवढेच. आज आपण एकाच वर्तुळात कंसाद्वारे अंतरित कोन म्हणजेच अँगल सबटेंडेड बाय अन आर्क ऑफ अ सर्कल वर आधारित काही प्रश्न सोडवले. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.